सीआरसी म्हणजेच चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर तसेच सीएलसी म्हणजेच चाइल्ड लर्निंग सेंटर च्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन नेहरू स्थित आगरीकोळी भवनात दिमागदार आयोजन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासह नगरसेवक सूरज पाटील यांची उपस्थिती विशेष होती. तसेच या संस्थेचे एमडी डॉक्टर सुमित शिंदे आणि रीना शिंदे यांनी या संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी या विशेष विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना या व्यासपीठावर सादर केले. तसेच फॅशन शो देखील आयोजित करण्यात आला होता. दिव्यांग मुले आणि त्यांच्या पालकांनी विविधतेत एकता सादर करताना काश्मीर ते कन्याकुमारी व गुजरात ते आसाम अशा पूर्ण भारताचे रूप वेश परिधानद्वारे दाखवले. डॉक्टर या कामासाठी झटत आहेत. गेल्या 9 वर्षात 5 सेंटरमध्ये हे काम सुरू आहे. याच माध्यमातून चाइल्ड रिएक्ट या संस्थेची देखील स्थापना यावेळी करण्यात आली. मंदबुद्धीच्या मुलांना सुमारे त्यांच्या 5 सेंटर असताना 400 विद्यार्थी त्यांच्याकडे सध्या आहेत आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये शिक्षण गेला म्हणून त्यांनी फोनिक्स नावाचं एक पुस्तक काढलेलं आहे आणि अतिशय मनभावाने ते या त्यांच्या उपक्रमामध्ये सहभाग ते घेत आहेत. फार आनंदाची गोष्ट आहे. ओके, आपले 5 सेंटर आहेत आणि जेव्हा आपल्याकडे मुलं येतात तेव्हा पॅरेंट्स काय म्हणतात की सर स्कूलमध्ये ना आमच्या मुलाला ॲन्युअल डेला त्याला घेतलं नाही कारण तो इकडे तिकडे पळतो किंवा बरेच प्रोग्राम्स आहेत त्यामुळे त्यांची त्यांना कुठे आम्हाला चांगले परफॉर्मन्स पाहिजेत. ओके, पण मग त्यांना कुठे वाव मिळणार. त्यामुळे दर 2 वर्षानंतर आपण एक मोठा ॲन्युअल डे आयोजित करतो ज्याच्यामध्ये ह्या मुलांच्या हातमधलं कला आणि जेव्हा आपण एका स्टेजवरती येतो ना तेव्हा तो जो एक एक्सपोजर असतो तो जो एक ऑरा असतो ना तो त्यांच्यापर्यंत येतो. ओके, आणि नेहमी जेव्हा आम्ही काही असे प्रोग्राम आयोजित करतो आणि त्याच्यानंतर जी मुलांची जी गोष्ट आहे जी मुलांची जो एक जी डेव्हलपमेंट आहे ती आम्हाला फास्ट होताना दिसते. कॅमेरामॅन मुसासह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.